आता बातमी येते शिर्डीमधून. शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विठ्ठल मोरे असं मृत तरुणाचं नाव असून हत्येनं शिर्डीत खळबळ माजली. मात्र ही हत्या का करण्यात आली यामागील कारण अस्पष्ट आहे. ही हत्या गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेला आहे असा अंदाज आता व्यक्त केला जातोय. दरम्यान आरोपी श्रीकांत राजेंद्र शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा माजी नगरसेवकाचा मुलगा असल्याचंही समोर आलंय. या हत्येनं शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. राहणारा एक तरुण आहे कृष्णा रमेश हिजबळ याने दिलेल्या फिर्यादीवरून सिडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर 120/2020 कलम 302 कलम 1860 कायद्याना अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यामध्ये जी फिर्यादीने माहिती दिलेली आहे त्या फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार यातील जो मृतक आहे विठ्ठल साहेबराव मोरे याचं वय साधारणपणे 35 वर्ष आहे. हा आणि यातील जो काही संशयित आरोपी आहे श्रीकांत राजू शिंदे या दोघांमध्ये गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोड या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामधून यातील जो मृतक व्यक्ती आहे विठ्ठल साहेबराव मोरे यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांनी या अर्थाने दिलेल्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे संशयित आरोपी आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे. त्यांची अटक केलेली आहे आणि त्या संदर्भात जे काही CCTV फुटेज आहे ते आपण चेक करत आहोत. त्याचप्रमाणे मृतकची गाडी त्याचप्रमाणे आरोपी याने वापरलेली जी इनोवा व्हाईट कलरची गाडी आहे ती पण आपण तपासामध्ये ताब्यात घेतलेली आहे. आणि आरोपीचा अटक झालेली आहे. आरोपीचा आपण कोर्टाकडून आता PCR घेऊन याबाबत जे काही सविस्तर तपास आहे तो आपण करत आहोत. याशिवाय आपण येथील काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नेमके कोणकोण आहेत त्याबाबत देखील CCTVच्या आधारे माहिती घेत आहोत आणि त्यांची देखील आपण जबाब नोंदवून यामध्ये नेमकं कारण काय आहे आणि घटना नेमकी कशी घडली याबाबत आपण लवकरच पुढील तपास करत आहोत. रात के 12 बजे विठ्ठल का दोस्त विक्की वाघमारे गल्ले में चिल्लाते हुए आया था तो बोला विठ्ठल का झगड़ा हुआ जल्दी चल. तो बोला क्या होगा एक मेरे को तू डिटेल में बता क्या होगा. वो बोला कि विठ्ठल का झगड़ा हो गया तू जल्दी चल. तो हम दोनों उधर गए स्पॉट पे गए तो विठ्ठल नीचे पड़ेला था. तो मैंने उसको पूछा पहले हम उसको हॉस्पिटल पे लेके गए तो टेक्चर पे जैसे रखा तो डॉक्टर ने बता दिया कि वो एक्सपायर हो गया. तो मैंने विक्की को पूछा कि क्या हो गया है तो विक्की ने बोला कि वो उनका झगड़ा चल रहा था कि कुछ बातचीत मतलब ऐसे नहीं कुछ झगड़ा हो गया तो उन दोनों का तो उसने मिटाया पहले विक्की ने दोनों का झगड़ा मिटाया.